आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. माजी सैनिक शशिकांत पाटील यांचा शेतीतील आधुनिक प्रयोग. 10 गुंठे क्षेत्रात 45 दिवसात गवारीतून मिळवला 30,000 नफा. शेतकऱ्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास आर्थिक उत्पन्न वाढते. आजच्या तरुणांनी नोकरीसाठी राजकर्त्यांच्या पाठीमागे न फिरता तोच वेळ आपल्या शेतीमध्ये देऊन शेतीत आधुनिक प्रयोग करून उत्पादन घेतल्यास स्वतःच्या कुटुंबाचा उद्धार होण्यास मदत होईल, असे आपल्या प्रत्यक्ष कृतीतून शशिकांत पाटील या माजी सैनिक व त्यांच्या पत्नी सौ सुरेखा पाटील यांनी दाखवून देऊन इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केलाय. चला तर मग पाहूया शेतीतील त्यांचा हा नवा प्रयोग. कागल तालुक्यातील साके या गावातील माजी सैनिक शशिकांत श्रीपती पाटील यांनी देशसेवा बजावून निवृत्त झाल्यानंतर डोंगर परिसरात आपल्या शेतीत पालेभाज्या पिकवण्यासाठी शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या 10 गुंठे क्षेत्रात नंदिनी या सुधारित जातीच्या गवारी पिकापासून 45 दिवसात सुमारे 30,000 रुपये निव्वळ नफा मिळवलाय. शशिकांत पाटील यांनी आपल्या शेतीची मशागत करून गवारीची लागवड फेब्रुवारी महिन्यात केली. यावेळी गवारी टोकन करताना त्यासाठी 10 गुंठे क्षेत्रासाठी 600 ग्रॅम बियाणे वापरले. टोकन करण्याआधी सरी सोडताना इफको 10:26:26 फॉलिक ऍसिड शुष्क अन्नद्रव्याचा वापर करून नंतर गवारीची टोकन केली. गवारी उगवणीनंतर 15 दिवसात 4 पानावर आल्यानंतर पहिली औषध फवारणी केली. त्यानंतर 8 दिवसांच्या अंतराने पाट पद्धतीने पाणी दिलं. नंतर 26 दिवसांनंतर दुसरी औषध फवारणी केली. त्यानंतर गवारीची फळधरणेला सुरुवात झाली. त्यांना पहिल्या तोडीमध्ये 50 किलो गवारीचे उत्पादन मिळाले तर त्यांचे प्रमाण वाढत जाऊन त्यांनी प्रत्येक आठवड्याला सुमारे 60 ते 70 किलो गवारीचे उत्पादन काढत आहेत. प्रत्येक आठवड्याला सुमारे 70 किलो गवारी विक्रीसाठी उपलब्ध झाली. त्यातून त्यांना सुरुवातीला 80 रुपये प्रति किलो दर मिळाला. एकूण 10 तोडीमधून सुमारे 700 किलो गवारी विक्रीसाठी मिळाली तर त्यापासून 40 रुपये दराने त्यांना 45 दिवसात सुमारे 30,000 रुपये एवढा निव्वळ नफा मिळालाय. शेतीत आधुनिक प्रयोग केल्याचे त्यांना समाधान वाटत आहे. एवढ्यावरच न थांबता बी बियाणे व औषधे खते व मजुरी यांच्या खर्चासाठी त्यांनी कोथिंबीर व मेथीची भाजी असे आंतरपीक घेतलंय. त्यातून सुमारे 3,700 रुपये हे अधिक उत्पन्न त्यांना मिळाल्याने या आंतरपिकापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा गवारी पिकाचा खर्च मिळाल्याने त्यांना निव्वळ नफा 30,000 रुपये इतका झाल्याने इतर तरुणांपुढे एक वेगळाच आदर्श या माजी सैनिक शेतकऱ्याने दाखवलाय. महानकारी न्यूजसाठी साकेहून सागर लोहार.